महाराष्ट्र, मी आहे रुपाली आणि रुपाली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. सो मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझी ज्वेलरी कलेक्शन, ऑक्साईड ज्वेलरीज, ज्या मी कशा कशा कलेक्शन केल्या, काही याच्यामध्ये गिफ्ट्स पण आहे ज्या माझ्या फ्रेंड्सनी मला दिलेल्या आहेत. सो मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते की कोणत्या कोणत्या कशा ज्वेलरी आहेत. चला तर मग शकता है. हा आहे ज्वेलरी बॉक्स जो आरवीला गिफ्ट केला होता तिच्या आत्याने. तर ह्या सगळ्या बॅग्स आहेत, मी ह्या बॅगमध्ये हे माझे सगळे ज्वेलरीज ठेवत असते. तर तो हा बॉक्स आहे. हा आहे संगमरवराचा जो आरवीच्या आत्याने तिला गिफ्ट केला होता. त्या जेव्हा आग्र्याला गेल्या होत्या तर त्यांनी तिथून हा गिफ्ट घेतलेला आहे. खूप सुंदर आहे हा ज्वेलरी बॉक्स. तर ह्या सगळ्या ज्वेलरीज मी त्याच्यातच ठेवते. तर आता आपण पुढे जाऊयात. हे आहेत माझे मंगळसूत्रांचे काही कलेक्शन, तुम्ही बघू शकता. हे मी स्वतः डिझाईन केलेलं आहे. ॲक्च्युली हे माझ्याकडे एक नेकलेस होतं, फक्त हेच होतं. हे बाकीचे हुक्स मी त्याच्यामध्ये घालून घेतलेत आणि हे एक मंगळसूत्र तुम्ही बघू शकता. त्याच्यावरती मग मी हे असं कलेक्शन केलं आहे कानातलं. आणि हे आहे एक माझं छोटंसं अगदी गळ्याच्या जवळ हे चिटकून राहतं आणि फार सुंदर दिसतं, एकदम फॅन्सी वगैरे आणि खूप छान एक लुक येतो. तर हे पण मी स्वतः डिझाईन केलं आहे. आणि हे तुम्ही बघू शकता. हे आम्ही जेव्हा गुरुद्वाऱ्यात गेलो होतो दर्शनासाठी, तर येताना हे मला लोकल ट्रेनमध्ये भेटलं आहे. हे मला फक्त 100 रुपयामध्ये भेटलं आहे. आता पुढे जाऊयात. ही पण एक खूप युनिक आहे ठुशी माझ्याकडं ऑक्साईडची, तुम्ही बघू शकताय. फार सुंदर आहे, जिकडे तिला एक छान असं मध्ये सुंदर असं पेंडन आहे आणि खूप सुंदर दिसतं हा लुक. आता पुढे येऊयात आपण. हे आहेत कानातले आहेत, तर हे तुम्ही बघू शकताय. खूप युनिक आणि खूप वेगळे कानातले आहेत हे माझे माझ्याकडं. ही माझी एक फ्रेंड आहे, तिने ते आम्हाला ऑनलाईनच मागून दिलेले आहेत. हे मला वाटतं बंगालमधून आलेले आहेत, बंगाली स्टाईलचे कानातले आहेत, कारण ते तिने तिकडून ॲमेझॉनवरून किंवा ऑनलाईनच मागवले होते. तर तुम्हाला हवे असतील तर मी नक्कीच तिला विचारून तुम्हाला सांगेन. सो आता हे जे मंगळसूत्र आहे हे पण माझंच कलेक्शन आहे. सो मला, तुम्हाला तर माहिती आहे की मी तर खूप झाडवेडी आहे आणि मला ते पान आवडलं होतं झाडांचं, ते जे खाली जे आहे डिझाईन ती मला आवडली होती. सो मी ते घेतलं. आणि हे तुम्ही बघू शकता जोडवी, तर ही जोडवी आहेत माझ्याकडं. आता आपण त्याच्या थोडंसं पुढं जाऊया. तर हे आहेत कंडे म्हणा किंवा कडे म्हणा, तर हे पण ऑफसाईडचेच आहेत. हे पण फार सुंदर दिसतात. हे मी दोन वेगवेगळे घेतलेले आहेत, म्हणजे डाव्या हातात वगैरे तुम्ही घालू शकता. हा एक वेगळ्या डिझाईनचा आहे. किंवा हे ॲट अ टाइम एकदम हे दोन्ही जरी घातले तरीसुद्धा फार सुंदर दिसतं. पुढे तुम्ही बघू शकताय की ह्या आहेत माझ्याकडे मासुळे आहेत. ह्याला आपण मासुळ्याच, ॲक्च्युली ह्या खरं तर मासुळ्याच आहेत. मी गावी जेव्हा गेले होते मंगळवेढ्याला माहेरी पंढरपूरला, तर मी तिथून घेतलेल्या आहेत ह्या. यांना पण बरीच वर्ष झाली. आता ह्याचा वापर मी खरं तर मासुळी म्हणून करतच नाही,
कारण तसंही कधीतरी मी नऊवारी वगैरे साडी घातली तरच मग याचा उपयोग होतो, नाहीतर मग मी याला अंगठ्या म्हणूनच घालते, मला फार आवडतात आणि ह्या पण मी अंगठ्या म्हणूनच घालते। हे 2-in-1 आहेत, म्हणजे तुम्हाला पाहिजे तर जोडवी घालू शकता किंवा तुम्ही अंगठी म्हणून घालू शकता। तर आता खाली जाऊयात, आणखी पुढे जाऊयात। हे आहेत, हे माझं खूप म्हणजे आता जवळजवळ ह्या कानातल्यांना 10-11 वर्ष झाली असतील, फार सुंदर कानातले आहेत हे माझे, खूप चमकतात हे रात्रीच्या वेळेस, इतके चमकतात। आता दुपारी हे एवढे चमकत नाहीत, हे पण मी आमच्या वाशीला एक शॉप होता तर तिथूनच घेतले होते। ह्या कानातल्यांना त्यांनी मॅजिक कानातले म्हणून मला दिलं होतं त्या काळी, तर जवळजवळ आता याला 10 वर्ष झालेत आणि आता हे तुम्हाला म्हणजे स्टोन चमकत नसतील पण हे जेव्हा रात्री घालतो तेव्हा अप्रतिम चमकतात हे, तर तुम्ही बघू शकता। आता पुढे जाऊयात। हे मी मध्यंतरी मी एक व्हिडिओ बनवली होती, एक्झिबिशनला गेले होते, तर हे ते कानातले आहेत, खूप सुंदर दिसतात, एक नाजूक डिझाईन आहे याच्यावरती आणि फार असं जास्त काही म्हणजे कोणती जास्त असं गिजगिज केलेली नाही आहे या कानामध्ये, खूप सुंदर दिसतात। हे आहेत नॉर्मल झुमके, तुम्ही बघू शकता छोटेसे अगदी नाजूक, आणि आता पुढे हे आहेत पैंजण, हे खूप छान आहेत, झांजर म्हणतात याला। हे पण मी खूप रेअर वापरते किंवा नाहीच वापरत असं म्हटलं तरी चालेल, मी जेव्हा दांडिया वगैरे खेळायला जाते तर मग मी हे डोक्यामध्ये असं मस्त घालून पुढे हा झुमका लावते, मस्त दिसतं ते। तर हा हे मी असं युनिक करते, हे पण तुम्ही बघू शकता, हा झुमका म्हणून पण तुम्ही वापरू शकता आणि मान टिक्की म्हणून पण वापरू शकता, तर मी दोन्हीचा वापर करते। पुढे आहेत हे मल्टी कलरचे झुमके, खूप सुंदर दिसतात हे पण कानात मी जेव्हाही घालते तेव्हा फार सुंदर दिसतात। आणि हे आहेत राजस्थानी डिझाईन, जेव्हा मी राजस्थानीला गेलो होतो तर तिथून काही कलेक्शन आणलेले आहेत, हे सगळे राजस्थानवरून आणलेले ज्वेलरी आहेत मी, सो तेव्हा ब्लॉग्सचं वगैरे असं काही नव्हतं त्यामुळं त्याचे फार व्हिडिओज नाही बनले, पण हे सगळ्या ज्या कलेक्शन्स तुम्हाला इकडच्या दिसतात ह्या मी सगळ्या राजस्थानवरून आणलेल्या आहेत, त्या ॲक्च्युली इथं मिळत नाही। हा आहे कंबरपट्टा आहे राजस्थानी, आणि हे एक त्यांनी चोकर म्हणूनच मला दिलं होतं पण एक युनिक आहे, याला असं रुबी टाईप एक आहे स्टोन आणि फार सुंदर दिसतं हा। हे आहे मंगळसूत्र, क्यूटचं मंगळसूत्र आहे हे, 2 वाट्याचं मंगळसूत्र। नॉर्मली आपण मंगळसूत्र हे गोल्डमध्ये असतात, असं एक छोटं पण आहे माझ्याकडं गोल्डमधलं, पण हे मला फार आवडतं। आणि ह्या आहेत बांगड्या, ज्या मी आमच्या इथून नेरूळच्या मार्केटमधूनच घेतलेल्या आहेत आणि हे पण मी राजस्थानवरूनच आणले होते, हे ॲक्च्युली पेंडेन म्हणूनच आणले होते मी, पण त्याला मला अजून सुचत नाही की काय छान कशी डिझाईन करावी, ते झालं की मग मी त्याच्यावर पण मंगळसूत्र करायचा विचार करते। तर हे आहेत परत दुसरे कानातले माझे, तुम्ही बघू शकता फार सुंदर असे कानातले आहेत हे, आणि हे हे झुमके आहेत परत, एक असे सुंदर सुंदर असे झुमके, फार सुंदर ह्याच्यावरती वर्क केलेली आहे। हे मला मृणालनी गिफ्ट केलेले आहेत झुमके, कारण तिला माहिती की मला आवडतात ऑक्साईडची ज्वेलरी, म्हणून तिने हे मला गिफ्ट केलेले आहेत, फार सुंदर दिसतात ह्या ज्वेलरीज। आता पुढे बघू शकता तुम्ही बटरफ्लाय, आता तुम्हाला तर माहिती की मला निसर्ग खूप आवडतो आणि मग बटरफ्लायज मला खूप आवडतात, मला अजून आठवते की मी लहानपणी फुलपाखरांच्या मागे खूप धावायची, खूप पडायची, मला खूप लागायचं। तर हे आहेत माझे क्यूट ते बटरफ्लायज, बटरफ्लायचे कानातले हे पा, पुढे जाऊयात। हे पण मी आमच्या नवी मुंबई मार्केटमधूनच घेतलेलं आहे, आमच्या नेहरूच्या मार्केटमधून, म्हणजे शेजारी माझ्या ज्या ताई आहेत त्यांचं ज्वेलरी शॉप आहे आमच्या नेहरूमध्ये, नेहरू मार्केटमध्ये, तर त्यांनी मला हे दिलं, हे नेहा कक्करचे फेमस असे कानातले आहेत म्हणे,
तर असं मला त्यांनी म्हणून दिलं होतं आणि मग मला ते आवडले होते डिझाईन, म्हणून मग मी ते आणले आणि फार सुंदर दिसतं ते पण ज्वेलरी. आणि हे जे कानातले आहेत हे आपल्या नेहा देवीने, आपली उशिरा येणारी नेहा ब्लॉगिंगमध्ये दिसते. तर नेहानी हे आता ती गेली होती राजस्थानला, तर तिने सेम असंच कानातलं मला आणि मृणालला पण आणलेलं आहे. हे जे आता कानातलं तुम्हाला दिसतंय हे पण मी आमच्या लोकल मार्केटमधूनच आणलं आहे नेरूळच्या. आणि हे पण खूप सुंदर कानातलं, जरा युनिक आहे काहीतरी, फार सुंदर वाटतं. ह्याच्यामध्ये खूप मोठे मोठे लेअर्सवालं पण आहे, पण जस्ट मी हे 3 लेअर्सच घेतलं कारण मग ते जास्त हेवी वाटतं कानामध्ये. आणि पुढे पाहाल तर तुम्ही बघू शकताय हे फार सुंदर एक कानातलं आहे माझ्याकडं, झुमके आहेत. तर हे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय आरुई अशी खाली बसते आणि मला खूप परेशान करते. ब्लॉगिंगच्या खाली हे असं असत. डोक्याला लागेल वरती आहे, वरती आहे. तर आशा करते की तुम्हाला हे माझे कलेक्शन आवडले असतील. सो मागे खूप आवाज येतोय, पलीकडे काम सुरू आहे, तर म्हटलं आज एक कुठेतरी शेअर करावं. छान छान असे युनिक मंगळसूत्र आहेत माझ्याकडे, आणखी काही फॅन्सी पण ज्वेलरीज आहेत ज्या मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन नंतर. मला थोडासा वेळ मिळाला पाहिजे. आज पण म्हटलं व्हिडिओ करू नको म्हटलं चला आज हे सगळं साफ करूनच घेत होतो, तर म्हटलं चला आज छानशी व्हिडिओ बनवावी आणि नक्कीच तुमच्याबरोबरही शेअर करावी. तर मला खूप आवडतात ज्वेलरीज, स्पेशली मला खूप ज्वेलरीज आवडतात, युनिक असे मला कपडे आवडतात. जास्तीत जास्त मला ज्वेलरीमध्ये बांगड्या कानातले आणि मंगळसूत्र मला खूप आवडतात. तर त्यामुळे मी असं युनिक युनिक मंगळसूत्र पण काय काय बनवत असते. अजून बरेचसेच काही आहेत जे मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन. पण तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटच्याद्वारे सांगा. चला तर मग फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचा निरोप घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.